दोन वेळेला पराभव होऊन सुद्धा आपल्याला भाजपकडनं ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी केला. अक्कलकोट तालुक्यामधल्या बोरोटी इथल्या हुड्डा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदेंनी हे विधान केलं, मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे, आम्ही कधीच काँग्रेस सोडणार नाही असं स्पष्टीकरण सुद्धा सुशीलकुमार शिंदेंकडनं देण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या आपल्यासोबत आहेत. नाना पटोलेजी, आपल्यापर्यंत सुशीलकुमार शिंदेजींचं वक्तव्य नक्कीच पोहोचलं असेल, आपली प्रतिक्रिया काय? भाजप सत्तेसाठी किती आपापलेली असा शब्द वापरला तर ते चुकीचं होणार नाही, कारण की त्यांच्याजवळ क्वालिटी नाही, त्यांच्याजवळ लोक नाही स्वतःचे. आमचा भाजपचा विचार, भाजपचा विचार सांगणारी भाजप, त्यांच्या विचाराचीच लोक मोठी होऊ शकली नाही, म्हणून काँग्रेसची लोक घ्यायची आणि आपलं तोरा मारायचा असा तो भाजपचा प्रयत्न असतो. आणि म्हणून सुशीलकुमार शिंदे साहेबांनी त्यांचं उत्तर बरोबर दिलं की बाबा तुम्ही माझ्या मागे कशा लागलात भाजपमध्ये या म्हणून. हा जो इश्यू आहे की ही भाजपची जी मानसिकता आहे ही विचाराची मानसिकता नाही आहे. ते आमचं विचार विचार सांगत असतात ना त्यांचे मोठे नेते, काय विचार आहे त्यांचा? आज जवळपास 60-70% लोक त्यांच्या पक्षामध्ये काँग्रेसचेच आहेत. आणि ही जी सत्तेतून देश विकणं, देशाचं संविधान संपवणं, लोकशाही संपवणं, ही खऱ्या अर्थानं वैचारिक व्यवस्था ही भाजपची आहे. आणि त्याचं खऱ्या अर्थानं सुशीलकुमार शिंदे साहेबांनी उत्तर दिलेलं आहे त्यांना, आणि त्यांनी समजलं पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांच्या वाटत जाऊ नये असा आमचा सल्ला आहे भाजपला. तुम्ही असं म्हणताय की भाजपकडे माणसं नाहीत, भाजपकडे विचार नाही, पण काही वेळापूर्वी याच मुद्द्यावरनं गिरीश महाजनांशी बोलणं झालं, त्यांनी तर असं स्पष्टपणे सांगितलं की तुमच्याकडची म्हणजे काँग्रेसमधलीच बरीच माणसं त्यांच्या मागे लागली आहेत भाजप प्रवेशासाठी. बघा आता एक सांगा, सुशीलकुमार शिंदे साहेबांचे आज बोलले काय बोलले? त्यांनी सांगितलं की हे मागे लागले मला जायचं आहे असं ते सांगितलं. आता ते खोटं बोलायचं भेटून बोलायचं, भाजपचा बिझनेस आहे, तो बिझनेस वरती बोलतात. हा भाजपचा डाव आहे, भाजप रडीचा खेळ खेळत आहे अशी टीका काँग्रेसकडनं केली जाते आहे, आणि सुशीलकुमार शिंदे अर्थातच काँग्रेस सोडणार नाहीत असा विश्वासही व्यक्त केला जातोय. या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. मी सांगतो की अनेक लोकांना असं वाटतं ज्यांच्या मनामध्ये आहे की आता भाजपशिवाय आपल्याला पर्याय नाही. काँग्रेसमध्ये आपण तुम्ही बघतायत काय अवस्था आहे काँग्रेसची, पण आज म्हणजे कुठे नेतृत्वाच्या बाबतीमध्ये असेल, संघटनेच्या बाबतीमध्ये असेल, संघटनात्मक रचनेच्या बाबतीत असेल, काही राहिलेलं नाही आहे. येणाऱ्या काही दिवसातच जवळच्या काळामध्ये तुम्हाला खूप खूप मोठे मोठे लोक इकडे आलेले दिसतील. मोठा भूकंप अजून सगळ्याच पक्षामध्ये पण काँग्रेसमध्ये राहिलेला तर तिथे होईल. हा आमच्या केंद्रीय निवड मंडळ अधिकार आहे, त्या बाबतीमध्ये आमचे नड्डाजी आहेत, अमितभाई आहेत, पंतप्रधान ते ठरवतील. आमची समिती या बाबतीमध्ये ते आज कोणालाही सांगतायत की कोणाचं तिकीट कोणाला मिळेल, कुठलं कोणाला मिळेल म्हणून. आमच्याकडे असं ही पद्धतच नाहीये. आमच्याकडे ते खालून सगळं शिफारस जाते, नावं येतात, वरती केंद्र समितीच्यावर विचार करते अतिशय गांभीर्याने. आमच्याकडे एक पद्धत आहे, प्रोसिजर आहे या बाबतीमध्ये. मी आज ते सांगू शकणार नाही, पण निश्चित सुशीलकुमारजी या ठिकाणी जर येत असतील तर त्यांचा योग्य मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल. आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या सगळ्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण पाहूया. आता मी ते विषय ऐकलं नाही, पण आता सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024 निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे. म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो, ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल. आणि या संदर्भात अधिक चर्चा करूया, अधिक माहिती जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत. आफताब, सोलापूरमध्ये शिंदे कुटुंबाचं एक प्रस्थ आहे, नाव आहे, राजकीय क्षेत्राचा विचार केला तर जेव्हा सुशीलकुमार शिंदे असं जाहीर व्यासपीठावरनं वक्तव्य करतात भाजपकडनं आलेल्या ऑफरबद्दल, तेव्हा त्याची चर्चा काय रंगते? आ,
नक्कीच नंदा, जसं तुम्ही म्हणालात की सुशील कुमार शिंदे परिवाराचं एक मोठं प्रस्थ आहे, केवळ सुशील कुमार शिंदे नाही तर आता युवा नेतृत्व म्हणून प्रणिती शिंदे यांचं कर्तृत्व देखील तितक्याच चर्चा जे आहेत ते काँग्रेसमध्ये वर्तवले होते. महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्याध्यक्ष आहेत आणि एआयसीचे मेंबर देखील आमदार प्रणिती शिंदे आहेत आणि सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक प्रॉमिसिंग चेहरा जे आहे ते आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे बघितलं जातं. आणि सुशील कुमार शिंदे यांनी हे पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे का तर असं नाही आहे. 2019 देखील जेव्हा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस देखील सुशील कुमार शिंदे यांनी एबीपी माझाशीच बोलताना अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं की मला आणि प्रणितीला वारंवार भाजपच्या वतीनं ऑफर दिल्या जातात, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं होतं. आणि जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की ऑफर देणारा नेता कोण आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तो माझ्याच ताकदीचा नेता आहे, त्याचं नाव मी सांगणार नाही मात्र माझ्या एवढा ताकदीचा नेता आहे, अर्थात केंद्रीय स्तरावरच्या नेत्याचा त्यांना उल्लेख करावा असावा त्यावेळेस. मात्र आता देखील काल अक्कलकोटमधल्या एका हुरडा पार्टीच्या दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी त्याच आशयाचं विधान केलेलं आहे, मला आणि प्रणितीला वारंवार भाजपच्या ऑफर येत आहेत मात्र काँग्रेस आमच्या रक्तारक्तात आहे, त्यामुळे आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाही आणि प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडत नाही, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जर त्यांनी दिलेलं असलं तरी मात्र भाजपकडून त्यांना ऑफर आहे हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. राजकारणाची बाजू जर आपण सोलापूरची विचारात घेतली तर प्रणिती शिंदे या विधानसभा सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवायच्या होत्या, मात्र सुशील कुमार शिंदे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या रिंगणातून आपली माघारी घेतलेली आहे, राजकारणातून निवृत्ती त्यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असेल अशा पद्धतीची काँग्रेसच्या गोटात जेव्हा चर्चा होते तेव्हा सुशील कुमार शिंदे यांनी स्वतः प्रणिती शिंदे यांचं नाव समोर आणलेलं होतं. माझ्याऐवजी प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सुशील कुमार शिंदे यांनी केलेली होती. अर्थात काँग्रेसच्या वरिष्ठांकडनं हायकमांडकडनं अद्याप याबाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही आहे. राजकीय समीक्षकांकडनं एक चर्चा वर्तवली जाते. 2019 जेव्हा निवडणुकीत झाल्या त्यावेळेस देखील सुशील कुमारांनी असं भाष्य केलं होतं आणि 2024 जेव्हा प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीबाबत ते सांगतायत आणि हायकमांडकडनं निर्णय होत नाही आहे त्यामुळं आम्हाला दुसऱ्या पक्षाकडनं ऑफर आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील सुशील कुमार शिंदे करतायत का, अशी देखील चर्चा या निमित्तानं सुरू आहे. त्यामुळं भाजपच्या कोणत्या नेत्यानं ऑफर दिली हे जरी अजून सुशील कुमारांनी सांगितलेलं नसलं तरी भाजपकडनं ऑफर आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे. आणि अर्थात आत्ता एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की सुशील कुमार शिंदे जर पक्षात येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यामुळं भाजपच्या नेत्यांकडनं एकीकडनं खुली ऑफर दिली जात असताना सुशील कुमार शिंदे काँग्रेस रक्तात आहेत सांगतायत आणि भाजपची ऑफर आहेत हे सांगतायत. त्यामुळे सोलापूरचं राजकारण 2024 निवडणुकीनं भाजपकडनं ही ऑफर आहे का हे देखील बघावं लागेल. भाजपच्या गोटाचा जर आपण विचार केला तर मागचे 2 जे उमेदवार सोलापूरमध्ये काँग्रेसचे जे गड होता सोलापूर तो भाजपनं स्वतःकडे कमावलेला आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा हा गड राखण्यासाठी एक चांगला उमेदवार शोधाच्या तयारीत आहे. मागच्याच उमेदवारांचं जे जातीचं प्रमाणपत्राचा विषय वादात आहे त्यामुळे त्याच उमेदवाराला पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाते की नवीन उमेदवार शोधते अशी चर्चा भाजपमध्ये रंगते आणि त्यात प्रणिती शिंदेंना आता ही ऑफरची चर्चा. त्यामुळे सोलापूरचं राजकारण या सगळ्यांमध्ये आता गरम होताना पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर आहे, सोलापूरचं राजकारण त्याच्यामध्ये गरमागरम चर्चा रंगलेल्या आहेत आणि भाजपनं सुद्धा ही बाब अगदी ठोसपणे नाकारली नाही की आम्ही काही कोणतीही ऑफर दिली नाही म्हणून, त्यामुळे चर्चा तर आगामी काळात रंगत राहतील. धन्यवाद आफताब या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.